यंदा बैल पोळ्यासह तान्ह्या पोळ्यावरही कोरोनाचं सावट असल्याचं दिसून आलं आहे. बालकांनी घरी राहूनच तान्ह्या पोळ्याचा आनंद साजरा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील सुरक्षा नगरातील गावंडे परिवारातील बालकांनी तान्ह्या पोळ्याविषयी घरीच नंदीबैलाची आकर्षक सजावट केली होती आणि कोरोनावर आधारित देखावा निर्माण करून कोरोना योद्ध्यांना सलाम केलाय. नंदीबैल सजावटीच्या देखाव्यांमध्ये वेदांती गावंडे या बालिकेनं डॉक्टरची वेशभूषा करून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला. हार्दिक गावंडे या बालकानं पोलिसांची वेशभूषा करून नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं, तर उन्नती गावंडे हिनं स्वच्छता कर्मचाऱ्याची वेशभूषा करून स्वच्छता पाळण्याचा संदेश दिला आहे. या सर्व कोरोना योद्ध्यांना सर्व जनतेतर्फे गुंजन पिंपळकर आणि विधी आसुटकर याची मुखल्यांनी सलामी दिली आहे. माहितीच आहे की छोट्या मुलांचा तानापोळा हा अत्यंत उत्साहाचा असा उत्सव असतो, परंतु या सध्याच्या कोरोनाच्या संकटामध्ये हा उत्सव प्रत्येक हे छोटे मुलं बालक आहे हे आपल्या घरीच राहून हा उत्सव साजरा करीत आहे. दरवर्षी आम्ही हा उत्सव नागमांगरी येथे सार्वजनिक पद्धतीने साजरा होत असतो तेव्हा आमचे वडील स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे यांच्या संकल्पनेतून, गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे बाबा फार ज्येष्ठ कार्यकर्ते होते यांच्या संकल्पनेतून आम्ही दरवर्षाला हा उत्सव एक सामाजिक या सामाजिक संदेशावर आधारित देखावा करून आम्ही एक दरवर्षी काही ना काही नवीन नवीन आकर्षक देखावे या तान्हापोळीच्या निमित्ताने करत होतो. वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे, गोहत्या बंदीचा विषय आहे, वृक्ष लागवडीचा विषय आहे, अशा अनेक सामाजिक संदेशावर आधारित आम्ही हा उत्सव साजरा करीत होतो. परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे आम्ही घरीच राहून या नंदीबैल सजावट करून या नंदीबैलाच्या सजावटीमध्ये यावर्षी कोरोनाच्या संकटावर आधारितच कोरोनाची झाकी आम्ही तयार केलेली आहे. आणि या कोरोनाच्या झाकीमध्ये आम्ही पोलीस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी यामध्ये पूर्ण सामाजिक संस्था आहे या कोरोनाच्या योद्ध्यांना आज या संकटामध्ये जे कोरोना योद्धा हे कार्य करीत आहे या कोरोना योद्ध्यांना आम्ही या झाकीच्या माध्यमातून सलाम केलेला आहे. श्याम चटपलीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.